नमस्कार आदाब, मैं अजीम तांबोली, आप देख रहे YSR न्यूज़। लॉकडाउन की इस परिस्थिति में मनुष्य तो किसी तरह से अपना पेट भर रहा है, लेकिन इंसानों पर आधारित रहने वाले कुत्ते, बिल्ली व अन्य पशु पक्षियों को खाने के लाले पड़ रहे हैं। ऐसे संकट के घड़ी में मीरा भाईंदर शहर में रहने वाली एक दिवंगत पुलिसकर्मी की पत्नी एलिना कोली इस जिम्मेदारी को निभा रही है और प्रतिदिन शहर में करीब 200 भटके पशु पक्षियों को भोजन की व्यवस्था करती है। 22 मार्च से लगातार एलिना कोली सुबह शाम को मुख्य प्राणियों के लिए बिस्किट, दूध, पानी, चिकन, चावल की व्यवस्था करती है। माझे नाव एलिना जितेंद्र कोळी आहे। मी भाईंदरमध्ये राहते, ठाणे जिल्ह्यामध्ये। आणि हे लॉकडाऊनच्या वेळी मनुष्यांना तर कोणी अनाज देतं व ते कसं तरी मॅनेज करतात, पण हे मुख्य प्राणी जे आहेत, कुत्रे, मांजरी, पशुपक्षी, यांना कोण देणार? म्हणून मी आणि माझा मुलगा त्यांची सेवा करतो। कधी त्यांना राईस, चिकन, कधी बिस्किट्स, दूध, आणि आम्हाला फार आनंद वाटतं आणि समाधानसुद्धा वाटतं की आम्ही काहीतरी कोणासाठी तरी करतो। आणि माझा मुलगा आहे म्हणून मला साथ आहे आणि मी सकाळपासून 2 टाइम निघते, दुपारी त्यांना दूध घेऊन, संध्याकाळी त्यांना जेवण घेऊन, आणि बस गॉड्स ग्रेस। हे